वसई विरार महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर पुन्हा एकदा आपलं लक्ष वळवलं आहे. सलग लागलेल्या सुट्ट्यांमुळे चाळमाफिया आपली अनधिकृत बांधकामे तेजीत करत आहेत. याच गोष्टीचा धागा पकडत नव्याने पदभार घेतलेले उपायुक्त किशोर गवळ यांनी वाळू विभागात आज आणि काल कारवाई करत बापाने हद्दीतील सुमारे 48,000 चौरस फूट एवढे अनधिकृत बांधकाम निष्कासित केले आहे. उपायुक्त अजित मुठे यांनी अल्पावधीत अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या होत्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत उपायुक्त किशोर गवळ यांनी पदार्पणातच अनधिकृत बांधकामांवर कारवाया सुरू केल्या आहेत. अजित मुठे यांच्याप्रमाणेच किशोर गवळ हे देखील अनुभवी अधिकारी आहेत. मुठेंनी केवळ 7 महिन्यात लाखो स्क्वेअर फुटावरील अनधिकृत बांधकाम तोडले होते, तर किशोर गवळ यांनी पदभार स्वीकारताच कारवाईचे अर्धशतक पूर्ण केले आहे, त्यामुळे सध्या भूमाफियांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.